विरोधकांकडे प्रचारासाठी मुद्दे उरले नसल्याने फेक नरेटिव पसरविले जात आहे. विरोधकांच्या या खोट्या प्रचाराला खऱ्या प्रचाराने उत्तर द्या. केंद्र व राज्य सरकार राबवत असलेल्या लोकहिताच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिलं आहे. अलिबाग तालुक्यातील सहाण येथे शुक्रवारी भाजप दक्षिण रायगड जिल्हा कार्यकर्ता संमेलन आयोजित करण्यात आले होते. या संमेलनात मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी आपल्याला विधानसभा निवडणूक जिंकायची आहे, राज्यात महायुतीचे सरकार आणण्यासाठी मेहनत घ्या, जनतेला प्रत्यक्ष भेटून सरकारच्या योजना व आपले विचार लोकांपर्यंत पोहोचवा, असे त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना सूचित केले. या कार्यकर्ता संमेलनास आमदार संजय केळकर, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रविशेठ पाटील, भाजप प्रदेश महासचिव विक्रांत पाटील, दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष माजी आमदार धैर्यशील पाटील, संघटक सतीश धारप, उपाध्यक्ष दिलीप भोईर, वैकुंठ पाटील, राजेश मपारा, ॲडव्होकेट पल्लवी तुळपुळे, सरचिटणीस ॲडव्होकेट महेश मोहिते, मिलिंद पाटील, सहकार आघाडी कोकण सहसंयोजक गिरीश तुळपुळे, महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष हेमा मानकर, ॲडव्होकेट निलिमा पाटील, भाजप अलिबाग तालुका अध्यक्ष उदय काठे, हेमंत दांडेकर, सतीश लेले, बिपिन भामुणकर आदी जण उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणूक अवघ्या 3.5 महिन्यांवर आली आहे. या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळवून द्यायचे असेल तर आत्तापासूनच मेहनत घ्या, असा सल्ला मंत्री रवींद्र चव्हाण यांनी कार्यकर्त्यांना दिला आहे. शेतकऱ्यांबद्दल शेतकरी सन्मान योजना असेल, नमो सन्मान 17 वेळा साहेब, 17 वेळा पैसे, एकदा दोनदा नाहीत. हेच काँग्रेस होत जे म्हणायचं, जाहिरातीत म्हणायचं की आम्ही हे देणार, आणि नंतर म्हणायचं की प्रिंटिंग मिस्टेक. परंतु आदरणीय पंतप्रधानांनी सातत्य बघा, 17 वेळा आजपर्यंत 17 वेळा किसान सन्मान योजनेचे पैसे हे डायरेक्ट बेनिफिशियल पर्यंत जात आहेत. 17 वेळा नमो सन्मानचे सुद्धा त्याच पद्धतीने जात आहेत. हे सगळं आम्ही लोकांना सांगणार नाही का? आम्हाला लोकांपर्यंत हे पोचवलं पाहिजे. आणि या सगळ्या भूमिका ज्या आहेत ना, आपल्या विचाराच्या ज्या भूमिका आहेत, ज्या उजव्या विचाराच्या भूमिका आहेत, शिक्षणाच्या माध्यमातून तुमच्यापैकी प्रत्येक जण आणि कार्यकर्त्याने माझी जबाबदारी काय, तर मी माझ्या आजूबाजूच्या 5 गावांमध्ये संपूर्ण ताकदीने घराघरात जाऊन मतदान महायुतीला का करावं हे सांगण्यासाठी तुम्हाला आम्हाला सर्वांना हे गरजेचं आहे. पूर्वी रायगड जिल्ह्यात भाजपाची ताकद नव्हती, आता भाजपाची ताकद वाढली आहे. आपल्याला पुढील निवडणुका जिंकायच्या आहेत. निवडणुका जिंकण्यासाठी एक विचार घेऊन काम करा, असे आवाहन आमदार संजय केळकर यांनी कार्यकर्त्यांना केले. पण मला अतिशय आनंद वाटतो धैर्यशीलजी, की अखंड रायगड जिल्हा देखील एकत्र केला होता, तरी देखील आजपासून 15-20 वर्षापूर्वी एवढा मोठा हॉल पण लागायचा नाही. आणि त्या रायगडच्या मातीमध्ये आपण खऱ्या अर्थाने कमळ फुलवण्याचं काम आपल्या या कार्यकर्त्यांनी केलं, त्याच्याबद्दल मी तुमचं लाख लाख आभार मानतो, तुमचं अभिनंदन करतो, तुम्हाला धन्यवाद देतो. मी अशा वेळेला काम करत होतो तुमच्या जिल्ह्यामध्ये की ज्या वेळेला कोण आमदारच नाही, जिल्हा परिषद सदस्य नाही, पंचायत समिती नाही, अनेक आमदार खासदार जे आहेत ते आपल्या विरोधामध्येच समोर असायचे, आणि त्याच्यामुळे त्या परिस्थितीतून या 20-21 वर्षामध्ये व्यासपीठावरील नेत्यांनी आणि या सगळ्या कार्यकर्त्यांनी हा जिल्हा जो आहे की जो या महाराष्ट्राच्या नकाशामध्ये पण अनेक वेळेला नसायचा, जो दुर्लक्षित असेल, जो वंचित असेल, त्यानंतर आज जी परिस्थिती बघायला मिळते त्याचा मला खरोखर अतिशय आनंद वाटतोय.
केंद्र सरकार देशात मूलभूत सुविधा निर्माण करत आहे, सर्वत्र विकास होत आहे, देशात मोजकीच विमानतळ होती, आता देशात 150 विमानतळ आहेत। पनवेल येथे स्वर्गीय दिबा पाटील यांचे नाव देण्यात येणारे आंतरराष्ट्रीय विमानतळ बांधण्यात येत आहे, त्यामुळे जगभरातील लोक रायगडात येतील, रायगडचा विकास होईल हे लोकांना समजावून सांगा, असे आमदार प्रशांत ठाकूर म्हणाले। आज भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालचं जे केंद्रातलं मोदींच्या नेतृत्वाखालचं एनडीएचं सरकार आहे, याला अस्थिर करण्यासाठी जे जे प्रयत्न करता येतील ते प्रयत्न करण्याचा आज प्रयत्न देशातल्या आणि देशाबाहेरच्या विरोधी शक्ती करत आहेत, आणि त्यामुळे या देशाच्या पंतप्रधानपदी मोदीजींची तिसऱ्यांदा निवड होणं हे अभूतपूर्व अशा पद्धतीचं कार्य आहे। आणि निवडून आल्यानंतर जो अर्थसंकल्प मोदीजींनी मांडला तो दर्शवून देतो की कशा पद्धतीनं मोदीजींनी या देशामधल्या या ठिकाणी ठराविक वर्गाला त्यांच्या विरोधामध्ये नेण्याचा प्रयत्न केला गेला, पण तरीसुद्धा मोदीजींनी कुठेही संतुलन न ढळू देता या पूर्ण देशाच्या सबका साथ सबका विकास या सूत्राप्रमाणे विकास करण्यासाठी पुन्हा पावलं सरसावलेली आहेत। आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून पूर्ण ताकदीनं आणि पूर्ण या ठिकाणी खंबीरपणानं आपल्याला त्यांच्या प्रत्येक पावलावरती त्यांची साथ ही अशाच पद्धतीनं देत राहायची आहे, आणि त्यासाठी आपण निश्चितपणानं उभं राहाल याची खात्री या ठिकाणी व्यक्त करतो। कार्यकर्त्यांना प्रत्येक ग्रामपंचायतीपासून त्या विधानसभेपर्यंत प्रत्येक कार्यकर्त्याला त्या ठिकाणी ते वाव मिळाला पाहिजे आणि ती खुर्ची मिळाली पाहिजे। म्हणून आपल्याला या ठिकाणी पक्षाच्या दृष्टीने एक संगता ठेवली पाहिजे। आपल्याला या जिल्ह्यातल्या जिल्हा परिषद पंचायत समिती या सगळ्या आपण आपल्या ताकदीवर जिंकून आणणं आणि आपल्याला प्रत्येक ठिकाणी पंचायत समितीच्या सभापतीपासून जिल्हा परिषदच्या अध्यक्षांपासून इतर सगळ्या ठिकाणी नगरपालिका असतील इतर ग्रामपंचायती असतील या आपल्याला जिंकणं गरजेचं आहे। आणि म्हणून आपण उद्याच्या दृष्टीनं या ठिकाणी मोदी साहेबांचं हात बळकट करण्यासाठी या संस्था आपण सर्व ताब्यात घेतल्या पाहिजे। आपल्याला राज्याची सत्ताही जिंकता आली पाहिजे, आपल्याला जिल्ह्याची सत्ता जिंकता आली पाहिजे, आपल्याला पंचायत समिती तालुक्याची सत्ता जिंकल्या पाहिजे, आपल्याला गावाच्या सत्ता जिंकल्या पाहिजे। आणि म्हणून हे केलं तर उद्याच्या काळात आपल्याला मोदींचं हात बळकट केल्यासारखं होईल। मी तुम्हाला सगळ्या मंडळींना सांगतो, मी काय भविष्य विविष्य जाणणारा काय माणूस नाही आहे, पण रायगडचं पुढलं भवितव्य हे भारतीय जनता पक्ष आहे ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे। येणारी विधानसभा असेल, येणाऱ्या ग्रामपंचायती असतील, येणाऱ्या पंचायत समिती असतील, येणाऱ्या जिल्हा परिषदा असतील, या ताकदीनं आपण सर्व मंडळींनी मित्रांनो या ठिकाणी लढवायला पाहिजे। या लक्षात घ्या, इथली असणारी लोकसभा आपण या ठिकाणी तुम्ही मंडळींनी या ठिकाणी जिंकलीत। भारतीय जनता पक्षाचा सर्वात चांगला परफॉर्मन्स महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली या कोकणानं मित्रांनो या ठिकाणी दाखवलेला आहे। आणि म्हणून त्या भरोश्यावर मी सांगतो, शेवटी काय असतं, लढाईला काय लागतं, लढाईला एक चांगला सरसेनापती लागतो, त्याच्या हाताखाली लढणारे चांगले बारगीर चांगले असावे लागतात आणि जीवाला जीव देणारे सैनिक या ठिकाणी असावे लागतात। ही सर्व ताकद, ही सर्व क्षमता राजकारण मला जे मी आतापर्यंत मी पिढ्यानपिढ्या राजकारण करणारा मी या ठिकाणी कार्यकर्ता मी आतापर्यंत राजकारण जिंकण्याकरता जे जे काही असावं लागतं ते सर्वच्या सर्व कार्यकर्त्यांपासून नेत्यांपर्यंत आज भारतीय जनता पक्षाकडे या ठिकाणी आहे। या महाराष्ट्रामध्ये जी तटकरे साहेबांची जी जागा ही जी जिंकली ती मित्रपक्षांच्या नावे जरी जिंकली जरी असली तरी याच्यामध्ये सर्वात मोठी हिंमत सर्वात मोठा वाटा हा कमळाचा आहे, भारतीय जनता पक्षाचा या ठिकाणी आहे।